हाय फ्रेंड्स, साधनाज रेसिपीमध्ये आज आपण मस्त थंडगार अशी फेसाळती कोल्ड कॉफी कशी बनवायची ती पाहणार आहोत। चला तर मग, मी इथे हा सॉसपॅन गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये साधारण चार चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे कॉफी पावडर टाकलेला आहे। इन्स्टंट कॉफी पावडर किंवा कुठलंही कॉफी पावडर वापरलं तरीही चालेल। आता आपल्याला हे मिश्रण साधारण 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं होईल, याची कन्सिस्टन्सी घट्टसर अशी होईल। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे साधारण 3 ते 4 मिनिट उकळून घेणार आहोत आपण हे। साधारण 3 ते 4 मिनिट मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी घट्टसर अशी झालेली आहे आणि हे जसं जसं थंड होईल तसं तसं अजून घट्टसर असं होत जातं। अशा प्रकारे छान घट्टसर झाल्यानंतर आपल्याला हे 5 ते 7 मिनिट थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण थंड झालेलं आहे, चला तर मग कॉफी बनवूयात। मी इथे मिक्सर जारमध्ये साधारण 2 ग्लास दूध टाकून घेतलेलं आहे किंवा 2 मोठ्या वाट्या। त्यामध्ये आपण जे हे कॉफी कॉन्सन्ट्रेट बनवून घेतलेलं होतं, कॉफीचं मिश्रण, ते थंड झालेलं आहे, ते टाकून घेऊयात। हे सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। एकदम फेसाळती कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी कशी बनवायची ती आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी। आणि यामध्ये साधारण 8 चमचे साखर टाकून घेणार आहोत। 4 चमचे कॉफी पावडर वापरली होती तर त्याच्या दुप्पट आपल्याला साखर वापरायची आहे। मी इथे साधारण 8 चमचे साखर वापरलेली आहे। अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला हे छान अगोदर फिरवून घ्यायचे आणि नंतर मग बर्फ टाकून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती छान फेसळती एकदम फ्रॉदी अशी झालेली आहे कोल्ड कॉफी। आता आपण यामध्ये बर्फ टाकूयात आणि अजून एक वेळेस त्याला छान फिरवून घेऊयात मिक्सरला। तुमच्याकडे जर वेळ असेल तर हा मिक्सर असाच फ्रीजमध्ये ठेवायचा, एक अर्धा तास गार करून घ्यायचा आणि मग मिक्सरला फिरवून ही कॉफी बनवून घ्यायची। त्यामुळे खूप छान थिक होते आणि टेस्टही छान मिळते। बर्फ टाकून मी अजून एक वेळेस मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि खूप छान फेसाळती अशी झालेली आहे। मी इथे आता 2 ग्लास घेतलेले आहेत आणि चॉकलेट सिरपने याला थोडंसं डेकोरेट करून घेत आहे थोडंसं छान दिसण्यासाठी। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला डेकोरेट करायचं असेल करू शकता, नाही तर केलं नाही तरीही चालेल। आता आपण यामध्ये छान कॉफी सर्व करूयात। कॉफी सर्व करून झाल्यानंतर यावरती तुम्ही चॉकलेट सिरप अजून टाकूनही घेऊ शकता जर आवडत असेल तर। थंडगार फेसाळती फ्रॉदी कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे। अशा छान छान पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीजसाठी साधनाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत।